विदर्भाचं तापमान 45 अंशांच्या पार. अकोला इथे सर्वाधिक 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूरचं तापमान 43 अंश सेल्सिअसच्या पुढे. महाराष्ट्रात गुरुवारी 23,561 मेगावॅट इतका विक्रमी वीज पुरवठा. विजेची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री स्वतः लक्ष ठेवून. नाशिकच्या गंगापूर धरणामध्ये 25% पाणी साठा. गंगापूर धरणात चर खोदण्याचा प्रस्ताव शासनानं फेटाळल्यामुळे पाणी टंचाईचं संकट गहिरं बनल्याची चर्चा. परभणीमध्ये भीषण पाणी टंचाई. जिंतूरमध्ये 11 टँकरनं पाणीपुरवठा सुरू असूनही गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण. वाढत्या उष्णतेमुळे भाजीपाल्यांच्या दरामध्ये वाढ. उन्हामुळे भाजीपाला शेतातच करपून जात असल्यानं शेतकरी हवालदिल. लातूरच्या बाजारपेठेमध्ये 15 दिवसात भाजीपाल्याचे दर दुप्पट. नागपुरात कडक उन्हामुळे नागरिक हैराण. पालिकेकडनं प्रमुख चौकात ग्रीन शेडची उभारणी, शिवाय छोटे सिग्नल दुपारच्या वेळेमध्ये बंद ठेवण्याचा निर्णय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून कोसळली, झाडं उन्मळून पडली, ठिकठिकाणी विजेच्या तारा तुटल्या, त्यामुळे अनेक गावातला वीजपुरवठा सध्या खंडित आहे. साताऱ्यातील वाई परिसरात पावसामुळे अनेकांचं नुकसान. विद्युत प्रवाहाचे खांब कोसळून संपूर्ण परिसरात विद्युत पुरवठा विस्कळीत. तळकोकणात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. अनेक भागात वीजपुरवठा खंडित. सावंतवाडी बाजारपेठ परिसरात पाणीच पाणी. रायगडमध्ये अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांसह भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अवकाळीच्या भीतीनं रायगडचे शेतकरी पुन्हा धास्तावले. रत्नागिरीच्या गुहागर चिपळूण मार्गावरील देवघर माळरानावर भीषण वणवा. वणव्यामध्ये नारळ, काजू आणि आंब्याची अनेक झाडं जळून खाक. अवकाळी पावसामुळे धाराशिव जिल्ह्यात पिकांचं नुकसान. आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्याकडनं इर्ला गावात पपईच्या बागेच्या नुकसानीची पाहणी. जळगाव जिल्ह्यातल्या काही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी नाशिकच्या गिरणा धरणातनं चौथं आवर्तन सोडलं. 2000 क्युसेक वेगानं हे पाणी गिरणा नदीपात्रात वाहत असल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा. धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या सौरपंपाचं पॅनल जमीनदोस्त. वादळी वाऱ्यानं विजेच्या खांबाचं नुकसान होऊन वीजपुरवठा खंडित. सोलापूर जिल्ह्यामध्ये पाण्याचं मोठं दुर्भिक्ष्य. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप गावातील शेतकरी रमेश नवले यांनी केळीचं पीक पाण्याअभावी काढून टाकलं. सरकारनं गरीब शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची नवलेंची मागणी. लातूर जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई. जिल्हाभरामध्ये जनावरांच्या चाऱ्याचा मुबलक साठा, तरी भाव स्थिर. मात्र चारा खरेदीसाठी ग्राहक नसल्यानं व्यापारी हैराण. डोंबिवली रिएक्टर स्फोट दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू तर 60 कर्मचारी जखमी. डोंबिवली MIDC रिएक्टर स्फोटाच्या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे घटनास्थळी. कल्याण डोंबिवलीच्या आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांनी MIDC मधल्या दुर्घटनास्थळाची पाहणी केली. दोषींवरती कारवाईबाबत सरकार संवेदनशील आहे. अशा घटना का घडतात याची चौकशी केली जाईल. डोंबिवली स्फोटाप्रकरणी सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना डोंबिवली MIDC तील कारखान्यांबाबत बैठक झालेली. त्यावेळी 450 पैकी 5 कारखाने शिफ्ट करण्याचा आदेशही झाला, पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. सरकार अपघाताची वाट बघत होतं का? अंबादास दानवेंचा सवाल. रिएक्टर स्फोटाप्रकरणी डोंबिवली MIDC तील अमुदान कंपनी मालकाविरोधात गुन्ह्याची नोंद. मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. डोंबिवली MIDC मध्ये काल रिएक्टरच्या स्फोटामुळे लागलेली आग पूर्णपणे विझली. बेपत्ता कामगारांचा मात्र शोध सुरू. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतनं 5 लाख रुपये दिले जातील. सोबतच रुग्णालयातल्या जखमींचा संपूर्ण खर्च शासन करेल. एम्स हॉस्पिटलमध्ये जखमी रुग्णांची खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री उदय सामंत सोबतच राजू पाटील यांनी भेट घेतली.
रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा असल्यानं कर्मचाऱ्यांकडनं रक्तदान. डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दुःखद. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक्सपोज. सुरक्षेसंदर्भात सरकार गंभीर नाही. याआधी सुद्धा अशाच घटना घडलेल्या होत्या. डोंबिवली स्फोट प्रकरणी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. औद्योगिक क्षेत्रात वारंवार होणारे अपघात हे काळजीचं कारण. निष्काळजीपणा, भ्रष्टाचार, दिरंगाई, चालढकल या कारणांमुळे लोकांच्या जीवाशी खेळ होता कामा नये. डोंबिवली स्फोटानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. पूर्वी 4 किलोमीटरपर्यंत इथे एकाही निवासी इमारतीचं नामोनिशाण नव्हतं, पण त्यानंतर इतक्या जवळ वस्ती कुणामुळे वसली गेली ते पाहायला हवं. डोंबिवली एमआयडीसीतला बफर झोन कुठे गेला हेही महत्वाचं. ओमेगा फाईन कलर कंपनीच्या शेवडे यांची माहिती. गेल्या काही वर्षात नागरी वस्ती या एमआयडीसीपर्यंत आल्यात. एमआयडीसी प्रशासनानं नागरी वस्तीला आळा न घातल्यामुळे बफर झोनमध्ये वस्ती आली. कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे चेअरमन देवेन सोनींची माहिती. डोंबिवली एमआयडीसीतील स्फोटामुळे आजूबाजूच्या अनेक इमारतींच्या काचा फुटल्या, बऱ्याच घरांचं नुकसान. डोंबिवलीत झालेल्या स्फोटामुळे 1.5 ते 2 किलोमीटर अंतरापर्यंत इमारतींच्या काचा फुटल्या, तसंच घराचे पत्रे उडाले आणि वाहनांचंही नुकसान झालं. डोंबिवलीत झालेल्या स्फोटामुळे परिसरातल्या एका हॉटेलचं छत कोसळलं. ग्राहक जेवत असतानाच 25 ते 30 जणांना गंभीर दुखापत. डोंबिवलीत झालेल्या स्फोटात अनेक घरांचं नुकसान. आता नुकसान भरपाई देणार कोण? स्थानिकांचा सवाल. डोंबिवलीमध्ये कंपनी स्फोट झाल्यानंतर शेजारी असलेल्या साईबाबा मंदिराच्या काचाही फुटल्या, तर पीओपी उखडले. एनडीआरएफच्या पथकाकडनं मंदिराची पाहणी. नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये पोलिसांनी शेतकरी कामगार पक्षाचे स्थानिक नेते राहुल देशमुख यांना अटक केली आहे. देशमुख यांनी एका तरुणीच्या आत्महत्येनंतर विशिष्ट समाजाच्या लोकांविरोधात संशय निर्माण होईल आणि सामाजिक सलोखा बिघडेल अशा आशयाचं पत्रक काढल्यामुळे ही कारवाई झाली. शेकापचे नेते राहुल देशमुख यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि काटोलचे आमदार अनिल देशमुख हे काटोलमध्ये पोहोचले. कार्यकर्त्यांची भेट घेत पोलिसांच्या कारवाई संदर्भात माहिती जाणून घेतली. आपला नातू अल्पवयीन असल्याचा आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांचा दावा. नातवावरती खटला अल्पवयीन म्हणूनच चालवावा, सुरेंद्र अग्रवाल यांची मागणी. पुण्याच्या कल्याणीनगर अपघाताप्रकरणी पुणे पोलिसांची चौकशी होणार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश. पुणे अपघात प्रकरणी आज अल्पवयीन आरोपीच्या 2 मित्रांची चौकशी. जेव्हा अपघात घडला तेव्हा हे दोनही मित्र त्या गाडीमध्ये होते. पुणे अपघातातील गाडीचा मार्ग पोलिसांनी तपासला. 19 मेला गाडी घरातनं बाहेर पडल्यापासूनचं संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासलं. फॉरेन्सिक पथकाकडनं गाडीची तपासणी पूर्ण. पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकरांचा पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या. कल्याणीनगर अपघात प्रकरणातल्या तपास अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, धंगेकरांची मागणी. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांचा कारवाईचा बडगा. हेल्मेट न घालणाऱ्या 358 दुचाकी चालकांवर कारवाई, तर ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या 17 जणांवरही कारवाई. लोकसभा निवडणूक निकालापूर्वी अहमदनगर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स. कोणत्याही राजकीय नेत्याच्या पुढे करू नका, मनोज जरांगेंचं समाज बांधवांना आवाहन. सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय माघार नाही, जरांगेंची भूमिका. मंत्री छगन भुजबळांची नियत चांगली नाही. जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल. ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही, मात्र त्यांचा मराठा आरक्षणाला जास्त विरोध, जरांगेंची प्रतिक्रिया. तडीपार होऊन दुसऱ्या राज्यात जरी गेलो तरी राज्यातल्या मराठ्यांना बोलावून मोर्चे काढणार, पण आरक्षण प्रश्नी मागे हटणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा. नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची 4 जूनला नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत मतमोजणी पार पडते. या मतमोजणी काळात 4 दिवस बाजारपेठ बंद असेल, पण या निर्णयाला व्यापाऱ्यांकडनं विरोध दर्शवला जातोय.
नाशिक महानगरपालिकेकडनं ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या स्वच्छतेसाठी विशेष पथकाची स्थापना. स्ट्रॉंग रूमच्या स्वच्छतेसाठी 44 कर्मचाऱ्यांची नियुक्ती. आजपासून मुंबई महानगर क्षेत्रासह पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रातल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 11वीचे ऑनलाईन प्रवेश सुरू. 10वी 12वीच्या परीक्षांमधनं श्रेणी विषय हद्दपार. परीक्षेतील सर्वच विषयांचं गुणांकन पद्धतीनं मूल्यमापन होणार. 3री ते 12वीची सर्व पाठ्यपुस्तकं बदलणार. नवीन अभ्यासक्रम आराखडा तयार. नागरिकांकडनं 3 जूनपर्यंत मागवल्या सूचना. राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना भाषा विषयाच्या अध्ययनामध्ये मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा 12वा अध्याय पाठ करावा लागणार. याशिवाय मनुस्मृतीतील श्लोकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय. विरार वैतरणा विभागादरम्यान पूल क्रमांक 90 वर तुळई बदलण्याचं काम करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर विरार वैतरणादरम्यान ब्लॉक. आज रात्री ब्लॉक असल्यानं 10:50 ते 4:50 पर्यंत गाड्या बंद असतील. घाटकोपर, भांडूप, मुलुंड आणि दादर या परिसरांमध्ये आज पाणीपुरवठा बंद. पाणीपुरवठा सुरळीत झाल्यावरती 4 ते 5 दिवस पाणी गाळून आणि उकळून पिण्याचं आवाहन. एजंट म्हणून सक्षमता प्रमाणपत्र प्राप्त न करणाऱ्या राज्यभरातल्या तब्बल 20,000 एजंट्सना महारेराचा दणका. या एजंटची नोंदणी स्थगित झालेली असून व्यवसाय करण्यावरतीही बंदी. घोडबंदर घाट रस्ता 2 आठवडे बंद. अवजड वाहनांना प्रवेश बंदी 6 जूनपर्यंत. ठाणे घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटातील 700 मीटर लांबीच्या रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण केलं जाणार. अटल सेतूवरनं 1.5 महिन्यात ई शिवनेरीनं 2,383 प्रवाशांचा प्रवास. यातून एसटी महामंडळाला 12,75,000 उत्पन्न. पुण्यातील एनडीएमध्ये आज 146वा दीक्षांत समारोह सोहळा. खडकवासलामधील खेत्रपाल मैदानात परेडचं आयोजन. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर. येत्या 14 जूनला माटुंग्यातल्या यशवंत नाट्य संकुलात हा सोहळा रंगेल. भंडाऱ्यामध्ये धान खरेदी अपहारात 3 केंद्र चालकांना अटक. 58,890 क्विंटल धानाच्या अपहार प्रकरणी 2 वर्षांनी कारवाई. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.